हॅलो दोस्तों, या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे का आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जे रिझल्ट तयार केलेला आहे ते रिझल्टमधून आपण विद्यार्थ्याची रँकिंग कशी माहीत करू शकता. तुम्हाला सर्वांना माहीत असेल का जेव्हा रिझल्ट लागतो तो आपण भरपूर जण असं ऐकता का तो विद्यार्थी फर्स्ट आलेला आहे, सेकंड आलेला आहे, थर्ड आलेला आहे. आता माझ्यासमोर पण एक रिझल्ट आहे आणि या रिझल्टमधून मला माहीत करणे का फर्स्ट कोण आलेला आहे, सेकंड कोण आलेला आहे आणि थर्ड कोण आलेला आहे. त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला इथं वापरणार आहे. फॉर्म्युलेचं नाव आहे रँक फॉर्म्युला. एक रिझल्ट मी ऑलरेडी याच्यामध्ये तयार केलेला आहे. आता आपण रँकचे कॉलममध्ये क्लिक करू. रँकचे कॉलममध्ये क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले आपण कीबोर्डने इक्वल टू बटन दाबू. इथे मी टाईप करतो रँक. कॅपिटल स्मॉलमध्ये तुम्ही कसंही टाईप करू शकता. त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट आणि फर्स्ट ब्रॅकेटनंतर लक्षात ठेवा का जे पहिला विद्यार्थी आहे, पहिले विद्यार्थ्याची जी टक्केवारी आहे तुम्ही ते सेलवर क्लिक करा. तुझे पहिला विद्यार्थी आहे राहुल काटकर, त्याची टक्केवारी आहे 66.86%. आपण त्या सेलवर क्लिक करू. आता हा जे सेल आहे तुम्ही पाहू शकता का तो सेलचं नाव आहे K4. आता याच्या पुढे तुम्हाला टाईप करणे कॉमा, कॉमानंतर टाईप करणे के, इथं डॉलरचं सिम्बॉल घेणे, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर कॉलन. आता लक्षात ठेवा जे लास्टवाला विद्यार्थी आहे त्या सेलचं नाव तुम्हाला इथे टाईप करणे. आता याच्यामध्ये जे लास्टवाला विद्यार्थी आहे तो 13 नंबरची रोमध्ये, म्हणजे लास्टवाले जे सेलमध्ये टक्केवारी आहे तो सेल आहे K13. मग इथं आपण टाईप करू K13. K13 टाईप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता K4 पासून तो K13 पर्यंत हे सर्व सेल सिलेक्ट झालेले. त्याच्यानंतर आपल्याला घेणे कॉमा 0, सेकंड ब्रॅकेट. आता आपण क्लोज करू. तुम्ही पाहू शकता का याच्यामध्ये हा विद्यार्थ्याची रँकिंग आहे, 8 नंबरची रँकिंगवर हा विद्यार्थी आहे. आता आपण याला काय करू, सर्व सेलमध्ये याला फिल करू. फिल केल्यानंतर बघा जे फर्स्ट आहे तो विद्यार्थी आहे राम महाजन, तो फर्स्ट आलेला आहे. त्याच्यानंतर सेकंडला जे आहे तो आहे मुकेश काकडे आणि थर्ड नंबरला जे आहे तो विद्यार्थ्याचं नाव आहे ओम अग्रवाल. तो आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. पण तुमच्या मनात असा एक प्रश्न आला असेल का जर विद्यार्थ्याची टक्केवारी जर सारखी असली तर मग तो रँकिंग दाखवणार का नाही. तो याच्यामध्ये दोन विद्यार्थी असे का ज्यांची टक्केवारी सारखी आहे. एक आहे राजेश कासर, ज्याची टक्केवारी आहे 72.43, आणि जे दुसरा विद्यार्थी आहे तो आहे सचिन साळवे, त्याची टक्केवारी आहे 72.43. आणि तुम्ही पाहू शकता का दोघांची रँकिंग सारखी आहे. हा पण रँकिंगला 5 नंबरला आहे आणि हा विद्यार्थी पण रँकिंगला 5 नंबरला आहे. तो असं आपण काय करू शकता, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये रँक फॉर्म्युलेचा वापर करू शकता.